विधानसभेच्या पोटनिवडणुकीची सुरुवात झालेली आहे. परवा 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची आपली तारीख आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही उद्याच अर्ज भरण्याचा निर्णय केलेला आहे. मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला होता की आपल्याकडे राज्यात परंपरा आहे की आपण ही निवडणूक बिनविरोध करावी, त्या परिवाराला आपण उमेदवारी देतो. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, आपण बसू, याच्यावरती चर्चा करू. पण काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली की टिळक परिवारामध्ये ती उमेदवारी मिळाली नाही, ती दुसऱ्याला मिळाली. आता तो जो प्रस्ताव मुख्यमंत्री मोदी यांनी माझ्याकडे दिलेला होता, त्या प्रस्तावाचा आता अर्थ राहिलेला नाही असं मला वाटतं आहे. आता परंपरेच्या बद्दल चर्चा मला आता कोल्हापूर असेल, देगलूर असेल, पंढरपूर असेल, ती चर्चा मला आता करायची नाही आहे. पण निश्चित करून जो काही प्रस्ताव मुख्यमंत्री मोदी यांनी मला दिला होता त्याच्यामध्ये मला होता टिळक ताई त्या आजारी होत्या. विधानसभामध्ये जेव्हा जेव्हा भाजपला गरज पडायची त्यावेळेस त्यांना स्ट्रेचरवर घुसून त्या ठिकाणी मतदानाला आणलं जात होतं आणि त्या लोकांनी खरं तर शेवटपर्यंत त्या त्या पक्षासाठी त्यांनी त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि मला वाटत होतं त्या कुटुंबाला तिकीट मिळेल, ती मिळाली नाही, असो तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. बिनविरोध करायची नसल्यामुळे नाना पटोलेजी असं म्हणतात की इथे टिळकांच्या घरात दिली असती तर आम्ही विचार केला असता. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे की चला, आमची पार्टी ही कार्यकर्ता ओरिएंटेड पार्टी आहे. आम्ही जर निर्णय तुम्ही बिनविरोध करणार असाल तर आम्ही जर निर्णय टिळकांच्या घरात करणार असतो 48 तासात ना तुम्ही बिनविरोध देणार आहात का? आणि तिकडे तर जगतापांच्या घरात केला, तिथलं बिनविरोध मला घोषित करून टाका. हे सगळं म्हणजे काय होतं याच्यावर काहीतरी म्हणणं आहे. आम्ही दुष्कुळे नाही, आम्ही गाफील नाही, आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. नाना पटोलेंनी एकदा त्यांच्या पार्टीचा एकमत होत नाही, बाकीच्या पक्षांशी बोलून सांगावं की तुम्ही उद्या टिळकांच्या घरामध्ये भरा, आम्ही बिनविरोध देतो. दादा, पदव्यातल्या उमेदवारासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये अद्यापही संभ्रम आहे, अधिकृत उमेदवार जाहीर होताना दिसत नाही. काय दॅट नॉट माय दादा, मेघावरती हडपणार आचारसंहितेमध्ये शक्यता वर्तवण्यासाठी सरकारची काय तयारी? कारण एका घटनेप्रमाणे चालतो आणि त्यामुळे मला माहिती आहे. पण बहुधा ह्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद महानगरपालिकांचा सखोलपणा निर्णय व्हायचा. निर्णय झाल्यानंतर 3 प्रभाग का 4 प्रभाग कधी प्रभाग करणार, मतदार करणार, त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये ही भरती होईल असं मला वाटतं.